आता आपण कळीचा लाचा म्हणजेच अनारकली स्कर्ट यांचे पेपर कटिंग करणार आहे आणि मेजरमेंट जे आहे ते आपल्या नोट्सप्रमाणे घेणे. आता पहिले आपल्याला काटकून रेषा घ्यायची आहे म्हणजे सरळ रेषा घ्यायची आहे आणि या ठिकाणी ते फोल्ड केलं आहे आपण पेपरला, ठीक आहे. इथे फोल्ड आहे तर आपल्याला ही सरळ रेषा घेतली, इथे झिरो नंबरचा बिंदू मिळालेला आहे, ठीक आहे. आता झिरो ते एक हे अंतर घ्यायचं आहे आपल्याला. तर झिरो ते एक जे अंतर घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण उंची मायनस बेड उंची प्लस 2 सेंटीमीटर. तर आपली पूर्ण उंची आहे 102 सेंटीमीटर आणि बेल्ट आहे आपला 4 सेंटीमीटरचा. तर 102 सेंटीमीटरमधलं 4 सेंटीमीटर मायनस केलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 2 सेंटीमीटर प्लस केलं तर आपल्याला किती 100 सेंटीमीटर उंची मिळाली. तर झिरो ते एक आपल्याला ही उंची मिळाली 100 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला हा एक नंबरचा बिंदू मिळाला इथनं, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 0 ते 2. आता 0 ते 2 घ्यायचं आहे आपल्याला कमरेचा 112. कंबर आहे आपली 74 सेंटीमीटर, तर 74 सेंटीमीटरला डिवाइड केलं 12 ने तर आपल्याला मिळतो 6.16 सेंटीमीटर, ठीक आहे. तर मी इथे 16 न घेत म्हणजे 6.16 न घेता डायरेक्ट 6.5 घेते आहे, ठीक आहे. इथे मिळाला हा 2 नंबरचा बिंदू. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 1 ते 3. 1 ते 3 आहे तळघेराचा 112. तळघेरा आपला 150 सेंटीमीटर, त्याचा 112 येतो 12.5 सेंटीमीटर. तर आपल्याला हा 3 नंबरचा बिंदू मिळाला. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 3 ते 7. 3 ते 7 आपल्याला घ्यायचं आहे 1.5 सेंटीमीटर वर, हा 7 सेंटीमीटर 7 नंबरचा बिंदू, फक्त मी मार्किंग केला आहे, ठीक आहे. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला 0 ते 4 घ्यायचं आहे आपल्याला सीटचा 1/3 मायनस 3 सेंटीमीटर. तर सीट आहे आपली 94 सेंटीमीटर, त्याला डिवाईड केलं 3 ने तर आपल्याला किती मिळतं 33.33, ठीक आहे, म्हणजे 31.33 सेंटीमीटर मिळतं, ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं 0 ते 4 मी सांगितलं सीटचा 1/3 मायनस 3 सेंटीमीटर, तर आपला जो सीट आहे तो 94 सेंटीमीटर आहे, त्याचा 1/3 काढला आणि 3 सेंटीमीटर मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतो 28.33 सेंटीमीटर, ठीक आहे. तर मी इथे 28.33 सेंटीमीटर घेतला आहे तर मला हा 4 नंबरचा बिंदू मिळाला. इथे आधी आपण पूर्ण पॉईंट घेऊन देऊ त्यानंतर मार्किंग करू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 4 ते 5. 4 ते 5 घ्यायचं आहे सीटचं 112 आणि सीटचा 112 आला आहे आपला 7.83 म्हणजे 7.83. तर हा मिळाला आपल्याला सीटचा 112, म्हणजे हा 5 नंबरचा बिंदू मिळाला. आता हे बिंदू आधी जोडून घेऊ आपण. आता सुरुवातीला काय करायचं, 4 ते 5 जी रेषा आहे ही सरळ जोडून घ्यायची आहे, ठीक आहे. आता ही जोडल्यानंतर आपल्याला मोठ्या स्केलनी पहिले 2 ते 5 ही रेषा जोडायची आहे, ठीक आहे. त्यानंतर 5 ते 3 ही रेषा जोडायची, ठीक आहे. हे आपलं आणि याच्यामध्ये राहिलं आहे आपलं खालचा तळाचा आकार, ठीक आहे. या पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवायचा आणि हा कळीला आकार द्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर सिलाई मार्जिन, ठीक आहे. ही शेवटपर्यंत घ्यायची आपल्याला, एक मार्जिन पण जोडून घ्यायची आहे. आता जसं आपलं ही कळीचं कटिंग झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्या आपण जो आपला कमरेचा 112 काढला होता, ठीक आहे, तर ह्याच्या ज्या कळ्या तयार होईल आपल्या या मागे 6 आणि समोर 6 म्हणजे अशा 12 कळ्या तयार होईल, ठीक आहे. आता याला आपण कटिंग करू. आता कट करताना
आता आपल्याला 1 ते 7 कट करायचं आहे. हा भाग तुम्ही सरळपण ठेवू शकता, ठीक आहे, म्हणजे सगळ्यात लास्टमध्ये तुम्हाला जो घेर तयार होईल त्यामध्ये पण शेप देता येईल. नंतर नंतर जी 1 सेंटीमीटरची आपण सिलाई मार्जिन ठेवली होती ना, ती कट करायची आपल्याला. त्यानंतर पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचं, मागे पुढे नाही झाली पाहिजे आपली कळी, ठीक आहे. म्हणजे आपली जी कळी आहे उघडल्यानंतर या पद्धतीने दिसेल. या पद्धतीने आपलं जे पेपर